नमस्कार, आज आपण शिकणार आहोत हातच्याची वजाबाकी। आता नाणी आणि नोटांचा वापर करून आपण वजाबाकी कशी करायची ते शिकूया, ठीक आहे। आता माझ्याकडे 250 रुपये आहे। चला मी आता इथे मांडते, माझ्याकडे 250 रुपये आहे। 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, बरोबर। आता एकक काहीच नाही। आता चला आपण इथे लिहूया, माझ्याकडे किती रुपये आहेत? 250 रुपये आहे। आता या 250 रुपयामधले मला 195 रुपये गणेशला द्यायचे आहेत। किती रुपये द्यायचे? 195 रुपये द्यायचे आहेत। आता आपण ही वजाबाकी कशी करायची ते पाहूया, ठीक आहे। आता पहा, इथे किती एकक आहेत? शून्य। शून्य एककातून 5 एकक मला याला देता येतील का रे? नाही। मग आता आपण काय करायचं? दशकाकडे जायचं आणि दशकामधला 1 दशक घ्यायचा आणि तो सुट्टा करून घ्यायचा। हे 10 रुपये घे आणि मला सुट्टे दे, त्याच्या बदल्यात 1-1 रुपयाच्या किती नोटा येतील? 10 नोटा आता मला तो देतोय। चला, किती नोटा मिळाल्या मला? 10। मग नोटा ठेवणार एककाच्या घरात। बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, बरोबर। आता माझ्याकडे किती एकक आले? 10 आले का? बरोबर। आता इथे पहा, इथे दशक किती राहिले ते पाहूया। 1, 2, 3, 4, पण आता इकडे पहा गंमत, 4 दशकामधून मला 9 दशक देता येतील का गणेशला? नाही। तर मग परत काय करावं लागेल आपल्याला? ह्या शतकाकडे जाऊन हा शतक सुट्टा करून घ्यावा लागेल की नाही? मग हा 100 ची नोट देणार आणि त्याच्या बदल्यात 10 रुपयाच्या 10 नोटा घ्यायच्या। 10 रुपयाच्या 10 नोटा दे आता। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 मिळाले का? 100 रुपये सुट्टे केले मी, मला 10 रुपयाच्या किती नोटा मिळाल्या? 10, बरोबर। ह्या 10 नोटा आणि 11, 12, 13, 14 किती नोटा झाल्या इथं? 14। म्हणजे आता इथं 5 दशक न राहता माझ्याकडे झाले 14 दशक। 14 दशक मधले किती दशक द्यायचे? 9 आता देता येतील ना? आणि आता इकडे पहा, इथे 1 शतक उरलेला आहे। मग आता इथं 2 शतक न राहता किती राहिले? 1 शतक, बरोबर। आता आपण देऊया, आधी नेहमी एककापासून सुरुवात करायची देताना। आता 10 एककामधले किती द्यायचे? 5। चला देऊन टाकू, 1, 2, 3, 4, 5 किती उरले ते पाहूया आता। 1, 2, 3, 4, 5 किती उरले? 5, बरोबर। आता दशक पाहूया, किती दशक आहे? 14। 14 मधले किती द्यायचे? 9। चला देऊन टाकू गणेशला, 1, 2, 3 दशक देऊन टाकले, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक, 9 दशक त्याचे देऊन टाकले। आता माझ्याकडे बघा किती उरले, 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक उरलेले आहे। आता इथे आपण 5 दशक घेऊन टाकूया। आता शतक पण बघा, 1 शतक आहे, त्याच्यातला किती द्यायचा आहे? 1 घेऊन टाक बाबा। माझ्याकडे काय उरलं का रे? म्हणजे माझ्याकडे उरले 0 शतक। मग पाहता काय उत्तर आलं? 0 शतक म्हणजे काय? 0च। आता पहा, 5 दशक म्हणजे किती झाले रे? 50। किती झाले? 50। आणि सुट्टे 5, 50 आणि 5, 55। किती उत्तर आलं मग? 55। समजलं? ओके।